नमस्कार, दैनिक गोमंतकच्या इव्हिनिंग बुलेटिनमध्ये मी प्रियंका आपण सर्वांचं स्वागत करते. जाणून घेऊया आज दिवसभरात गोव्यात घडलेल्या काही ठळक घडामोडी. बऱ्याच प्रतीक्षेनंतर करंजाळे समुद्रकिनाऱ्यावर रापणीच्या जाळ्यात आज मासोली गावली आहे. यामध्ये बागडे, तारले, करमाट, वेरली मासे भरताना मच्छीमारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. भारतात समुद्रकिनाऱ्याजवळील राज्यांना तोक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागलं. त्याचबरोबर गोव्यात सुद्धा तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. यात नुकसान झालेल्यांना राज्य सरकारबरोबरच स्थानिक पंचायतीने सुद्धा आर्थिक सहकार्य केले. यातच आज साकवा पंचायत क्षेत्रातील चक्रीवादळाने नुकसान झालेल्या कुटुंबियांना पंचायत तर्फे आर्थिक सहकार्य करण्यात आले. राज्यात वाढती गुन्हेगारी, खून, चोऱ्या, बलात्कार यावर आळा घालण्यास राज्य सरकार सफल अपयशी ठरल्याने सरकारने पायउतार व्हावे, तसेच बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावर जाहीर माफी मागावी अशी मागणी शिवसेनेचे गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनी आज वास्को येथील आयोजित धरणे निषेध सभेत केली. कळंगूट समुद्रकिनाऱ्यावर मृतावस्थेत सापडलेल्या 19 वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याचा दावा आज NSUIचे अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी केला. मात्र पत्रकारांनी तसा पुरावा आहे का असे चौधरी यांना विचारताच पुरावा नसल्याचे त्यांनी सांगितले. पुरावा नसताना एका गंभीर प्रकरणी खोटा दावा करण्याच्या या प्रकरणामुळे या संवेदनशील प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. यातच काल बुधवारी पेट्रोलियम कंपन्यांनी सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ केली. 25 रुपयांनी ही दरवाढ झाल्याने गोमंतकीयांच्या खिशाला चाप बसणार आहे. गोव्यातील घरगुती 14 किलोच्या LPG सिलेंडरचा दर 873 रुपये झालाय. 25 रुपयांनी झालेली ही वाढ गृहिणींच्या आर्थिक नियोजनावर प्रभाव टाकणारी आहे. गेल्या 6 महिन्यात सिलेंडरच्या दरात तब्बल 3 वेळा वाढ झाल्याचे दिसून आले. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार एका बाजूने प्रयत्न करत असतानाच दुसऱ्या बाजूने परराज्यातील ट्रक चालकासह अनेक लोक कोरोना चाचणीशिवाय गोव्यात दाखल होत आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वाढली आहे. चोरला घाटातून येणाऱ्या ट्रक चालक आणि वाहकांची तपासणी केली जात नाही. ते रात्री उशिरा गोव्यात दाखल होतात तेव्हा त्यांच्याकडून दंड आकारला जातो. मात्र कोविड तपासणीकडे सपशेल दुर्लक्ष केलं जाते. निगेटिव्ह प्रमाणपत्र नसलेल्या सर्वसामान्य नागरिकांना वाहनातून किंवा बसमधून उतरून त्यांच्याकडून 270 रुपये दंड आकारला जातो. मात्र ट्रक चालक आणि त्यामधून येणाऱ्या इतर नागरिकांना असेच सोडून दिले जाते. त्यामुळे कायद्याचे तर उल्लंघन होतेच आहे, शिवाय कोरोनाला पुन्हा आमंत्रण देण्याचा प्रकार राज्यात सुरू आहे की काय असा प्रश्नही यावेळी उपस्थित होतोय. तर या होत्या आज दिवसभरात गोव्यात घडलेल्या काही ठळक घडामोडी. अशाच ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या दैनिक गोमंतक पेजला भेट द्या आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.